विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुंभार पाहिलं असेल. कुंभार वेगवेगळ्या प्रकारचे माठ मडके तयार करून ते विकत असतो. ते तयार करण्यासाठी त्याला लागणारा जो घटक आहे त्याला आपण माती म्हणतो. पण शेतकरी हा जो आहे तो शेतकरीसुद्धा शेती व्यवसाय करतो. आणि शेतकरी जो शेती व्यवसाय करतो त्या ठिकाणी त्याला जे मिळणारं उत्पन्न आहे ते शेतीतून मिळतं. आता शेतीमध्ये जो जमिनीचा वरचा थर आहे जो खऱ्या अर्थाने उत्पन्न मिळवून देतो त्या थराला जे आहे ते मृदा असं म्हणतात. आता ही मृदा जी आहे ती मृदा निर्माण कशी होते, त्याचबरोबर ही मृदा निर्माण होण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक कोणते आणि त्या घटकांचा मृदा निर्मितीवर कसा परिणाम होतो, मग आता या ठिकाणी मृदा निर्माण होत असताना किती कालावधी लागतो, जर समजा मृदेचा असा बारीकसा थर तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी किती वेळ लागतो, या ठिकाणी ते अभ्यासणं आपल्याला गरजेचं वाटतं. त्याचबरोबर मृदा निर्माण होण्यासाठी लागणारे जे विविध घटक आहेत ते घटक कोणकोणते, या ठिकाणी हवामान आहे का, वेगवेगळ्या प्रकारचे खडक आहेत का, वेगवेगळ्या प्रकारचे जैविक घटक आहेत का, त्याचबरोबर तापमान आहे का, वारे आहेत का, या घटकांचा मृदा निर्मितीवर परिणाम होतो का, याचाही अभ्यास करणं आपल्याला गरजेचं वाटतं. आता मृदा निर्माण झाल्यानंतर ही मृदा जी आहे ती शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्यासाठी फायद्याची ठरत असते. झालं काय की लोकसंख्येचा स्फोट मोठ्या प्रमाणात झाला आणि या लोकसंख्येच्या प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यासाठी त्याला जे लागणारं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं रासायनिक खत आणि कीटक यांचा वापर तो करायला लागला. आणि पर्यायानं काय झालं की मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवण्यासाठी, आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पन्न मोठ्या प्रमाणात येऊन त्या ठिकाणी त्याला असं वाटायला लागलं की शेतीसाठी रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा वापर केला तर फायदा होतो. पण मित्रांनो, त्याचा या मृदेवर काही विपरीत परिणाम होतो का, याचाही अभ्यास करणं आपल्याला गरजेचं वाटतंय. आणि ही जर मृदा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर करून जर त्याच्या विपरीत परिणाम होत असतील किंवा मृदेचं आरोग्य जर खराब होत असेल तर त्याच्याही बाबतीत अभ्यास करणं आपल्याला गरजेचं वाटतं. मग ही मृदा जी आहे तिची होणारी धूप असेल, तिचं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आरोग्य जर खराब होत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल, आपण काय केल्यामुळे या मृदेचं आरोग्य चांगलं होईल किंवा तिचं संवर्धन होईल, यासाठीही अभ्यास करणं गरजेचं वाटतं. म्हणून या ठिकाणी आपण इयत्ता सातवीचा जो पाठ आहे मृदा पाठ, या पाठाचा सखोल असा अभ्यास आज करणार आहोत.